यामध्ये तुम्हाला पाच प्रोग्राम दिलेले आहे, ठीक आहे. प्रोग्राम सेट करण्यासाठी तुम्हाला हे बटन फिरवायचं आहे. इथे ब्लॅक कलरचा एरो दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला समजेल कोणता प्रोग्राम वर मशीन चालू आहे सध्या, ठीक आहे. पहिला दिलेला इंटेन्सिव्ह कढाई, याच्यामध्ये तुम्ही खूप जे कडक झालेले भांडे असतात, जळालेले कढाई कुकर वगैरे किंवा चहाचं जळालेलं हे असतं, तर ते तुम्ही याच्यामध्ये धुवू शकता, ठीक आहे. त्यानंतर ऑटो दिलेलं आहे, ऑटोमध्ये तुमचे डेलीचे मिक्स जे भांडे असतात ते ऑटोमध्ये तुम्ही लावायचे, ठीक आहे. त्यानंतर इको दिलेला आहे. आता भांडे खराब नाही आहे, जास्त खराब नाही आहे, आणि तुम्हाला पॉवर आणि वॉटर दोन्ही सेव्हिंग करायची असेल तर ते तुम्ही इकोमध्ये करू शकता, ठीक आहे. वन हवरचा प्रोग्राम दिलेला आहे. एक तासामध्ये तुमचे नाश्त्याचे वगैरे जे भांडे असतात ते तुम्ही एक तासामध्ये धुवू शकता, ठीक आहे. त्यानंतर रिन्स दिलेला आहे. रिन्समध्ये हा 15 मिनिटाचा प्रोग्राम आहे. भांडे किंवा म्हणजे भांडे जर हे 15 मिनिटामध्ये तुम्हाला पाण्यामधनं काढायचे, फक्त पाणी मारायचं आहे त्यांना. खूप दिवसापासून पडलेले धूळ वगैरे साचलेली त्यावर, किंवा जेवणाच्या आधी तुम्हाला नॉर्मल क्लिनिंग करून घ्यायचंय, तर ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता, ठीक आहे. त्याच्यामध्ये सुकवणार का ती भांडे की फक्त स्प्रिंकलर? सुकवणार पण, सुकवणार पण 15 मिनिटामध्ये. प्रोग्राम सेट केल्यानंतर हे बटन मध्ये प्रेस करायचं, इथे स्टार्टचं दिलेलं आहे, ठीक आहे. हे बटन दाबल्यानंतर तुम्हाला स्टार्टचं हे होईल. त्यानंतर इंडिकेशन दिलेलं आहे तुम्हाला, इथे तीन इंडिकेशन. पहिलं आहे वॉटरचं, तर वॉटर आपलं चालू आहे, ठीक आहे, त्यामुळे लाईट लागलेला नाहीये. वॉटर चालू आहे म्हणून लाईट लागलेला नाही, कनेक्शन चालू केलेलं आहे आम्ही वॉटरचं तिकडनं म्हणून लाईट लागलेलं नाही. आता सॉल्ट नाहीये म्हणून सॉल्टचं इंडिकेशन लागलेलं आहे, ठीक आहे. रिन्स नाहीये म्हणून रिन्सचं इंडिकेशन लागलेलं आहे आता, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही सॉल्ट आणि रिन्स टाकणार त्यावेळेस इंडिकेशन गायब होणार, ठीक आहे. त्यानंतर हे हवर्स दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मशीन जर डिले करायचं असेल, वॉशिंग मशीन नॉर्मली, तर तुम्ही डिले पण करू शकता. मला हे कळलं नाही म्हणजे मी ऑलरेडी मी सांगतो मॅडम, मी लावला इंटेन्सिव्ह किंवा ऑटोमध्ये लावला प्रोग्राम, ठीक आहे. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे हवर्स दिलेले, 1 hour, 2 hours, 3 hours. तुम्ही जितका पण वेळ सेट करणार प्रोग्राम लावायचा, त्यानंतर टायमिंग सेट केला मी समजा 3 तास आणि स्टार्ट केलं मशीन, तर मशीन ऑटोमॅटिकली 3 तासानंतर स्टार्ट होणार. म्हणजे तुम्हाला जर पाणी पाण्याचं हे असेल, पाणी 9 वाजताच येतं, मग त्या टायमिंग नुसार जर सेटअप करायचं असेल तर तुम्ही इथे वापरायचं. माझे 24 तास पाणी असतं, तर त्यामुळे मग मला काही असं करायची गरज नाही. हो ठीक आहे, चालेल. त्यानंतर बरं, हे 3 तास मशीन चालते, तर मग इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन पण 3 तास होईल का इको वरती? तुम्ही हो इको वरती मशीन एकदम स्लो काम करणार. पण 3 तास म्हणजे तो एनर्जी एफिशियंट मोड नाहीये ना, मग त्याला इको का म्हटलेलं आहे? इको वर घ्या एक मिनिट ना, सगळ्यात जास्त टाइम इको वर दाखवत आहे. मग इको इज लाईक एनर्जी एफिशियंट असेल ना, मग टाइम का बरं जास्त आहे? टाइम जास्तच घेणार मॅडम, मशीन जितकं स्लो काम करणार तितकं टाइम लागणारच ना त्याला. पण ते इको का? इको म्हणजे एनर्जी एफिशियंट ना, म्हणजे वीज वाचते ना त्यामध्ये. वीज वाचते. अच्छा, पण टाइम जास्त म्हणजे आपण नॉर्मली बाईक चाली वगैरे असं गाड्यांचं जरी उदाहरण घेतलं, आपण फास्ट जातोय खूपच, तर टाइम कमी लागणार आपल्याला. पण त्याच्यामध्ये सायकल टाइम, अच्छा, जेवढा कमी तेवढा जास्त लोड येतो, ठीक आहे. त्यानंतर आता मी ऑटो मध्ये लावलाय. ऑटो आहे 2 hours 45 minutes प्रोग्राम, ठीक आहे. आता तुम्हाला हा टायमिंग खूप वाटतोय जास्त, तर तुम्हाला नॉर्मली कमी करायचा आहे टायमिंग, तर तुम्ही हे बटन प्रेस करू शकता. हा प्रोग्राम 1 hour 25 minutes फिनिश होणार, पण याच्यामध्ये तुम्हाला थोडं पॉवर कन्झम्पशन वगैरे जास्त होणार, ठीक आहे. याच्यावर हा अर्जंट हवे तर तुम्ही हे करू शकता, नाहीतर मशीन सुरू ठेवून द्यायची. हो नाहीतर मशीन, ठीक आहे. काही विचारायचं असेल तर विचारू शकता मॅडम. हे स्टार्टचं बटन दिलेलं आहे. प्रोग्राम सेट करून तुम्हाला हे बटन मध्ये प्रेस करायचं. मध्ये मी पॉज करू शकते मशीन एकदा स्टार्ट झाल्यावर? एकदा स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही उघडू पण शकता, ते काही अडचण नाही. बाहेर पाणी किंवा फक्त नॉर्मली ना, मशीन स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला बघायचं असेल तर नॉर्मल डोर खोलायचं, ठीक आहे. एवढा खोलल्यानंतर 1-5 seconds वेट करायचं आहे. ओके, डोर खोलल्यानंतर ते ऑटोमॅटिकली मशीन स्टॉप होणार. त्यानंतर तुम्ही दोन बाजूला घ्यायचंय, कारण गरम वाफ वगैरे असते, ठीक आहे. त्यानंतर डोर उघडून तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघू शकता. त्यानंतर परत डोर तुम्ही प्रेस करून लावून दिला तर परत जिथनं थांबलेलं होतं तिथनं पुढे प्रोग्राम स्टार्ट होणार. अच्छा, ओके, ठीक आहे. आणि हा दरवाजा खालचा लागल्यानंतर हे बरोबर होऊन जाईल का, म्हणजे छान दिसेल? हो, ओके, ठीक आहे. आता हे पहिले तुम्हाला एकदा एम्प्टी वॉशिंग करावी लागेल मशीन, ठीक आहे. डायरेक्टली यूज करू नका भांडे टाकून.
आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे चहाचं जे भांड आहे, मी एक मिनिट, चहाचं भांडे सोबत सगळं चहाचं हे असतं ना, चायपत्ती वगैरे, सपोज कोणीतरी अननोन पर्सनने डायरेक्ट चहाचं भांड चपातीचे ते चपाती नाही सॉरी ती चायपत्ती असते ना त्याच्यासोबत टाकून दिलं समजा, तर ती चहाची जी पावडर आहे ती त्याचं काय होतं, उलट ठेवलंय भांड ते त्या याच्यामध्ये जाणार का? म्हणजे मला ऍक्च्युली असते ना नॉर्मली जी मोठी रान असणार ती तर खालीपर्यंत जाणार नाही, कारण की जाळ्याला अटकणार, तिचं जाळी दिलेली आहे आपल्याला, ठीक आहे, आणि एकदम नॉर्मल बारीक असेल तर त्याच्या पण खाली एक फिल्टर दिलेले जाळी, ओके, तर ते इथेच अटकणार, नॉर्मली ते खाली जात नाही, ओके, आणि इथे अटकलं थोडं गेलं तर प्रॉब्लेम नाही, पण जास्त प्रमाणात जर गेलं तर इथे वॉटर तुमची मध्ये जास्त म्हणजे लवकर ड्रेन नाही होणार, ते साचणार पाणी तिथे, ओके, ड्रेन पाईप कुठे याचा मग? मला एक प्रश्न आहे, ह्या ड्रेन पाईप मधून कचरा जात नाही ना, फक्त पाणी जात? फक्त पाणी जात. अच्छा, ओके, ओके. त्याच्यासाठी दोन फिल्टरेशन, पहिले इथे जाळी टाकणार, ओके, मोठी घाण, त्यानंतर खाली जी लहान घाण जाते एकदम बारीक ती पण ती सेकंड जाळी दिलेली मधली, ओके, ती पण त्याच्यामध्ये अटकणार, याच्यामध्ये आणि दोन्ही पण साफ करायच्या दर दोन वॉश नंतर ना? दर दोन वॉश नंतर. म्हणजे रेकमेंडेड काय आहे की भांडी टाकायच्या आधी त्यातला कचरा काढून ठेवायचा आणि मग ठेवायचा, बरोबर? नॉर्मली साफ करून घ्यायचे तुम्हाला, नॉर्मल पाण्या घालणं, पाण्या खालणं, हो, म्हणजे नॉर्मली पाण्या खालणं घ्या, म्हणजे त्यातला कचरा काढून टाकायचा, तसं ठेवायचं. अच्छा, असं.